नमस्कार, मी रोझा। रोझाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बेसिक पालक पुरी कशी बनवायची ते बघूया। ह्या पालक पुऱ्या खायला खूप चविष्ट वाटतात आणि त्या खूप झटपट बनतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या पालक पुऱ्या सर्वांनाच आवडतात। चला तर मग रेसिपीकडे वळूया। सर्वात आधी मी एक पाव पालक घेतलेला आहे, त्याची मी पानंपानंच तोडून घेतलेली आहेत। पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता एका भांड्यात मी एक ग्लास पाणी उकळायला ठेवलं, यामध्ये पालकची पाने घालूया। पालक आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। पालक आपल्याला फक्त 5 मिनिटे उकळून घ्यायचं आहे। पालक जर खूप जास्त वेळ उकळला तर त्याचा रंग बदलू शकतो, त्यामुळे आपल्याला पालक खूप कमीत कमी वेळापर्यंत उकळायचं आहे। पालक आपला छान उकळून झालेला आहे, आता तो मिक्सरच्या जारमध्ये घालूया। यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घालूया। यामध्ये मी लसूण सुद्धा घातलेलं नाहीये। हे आपल्याला छान बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पालक प्युरी आपली तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये काढून ठेवूया। यात आता चवीनुसार मीठ घालूया। यामध्ये आपण हळद अजिबात घातलेली नाहीये। हळदेचा वापर आपण करणार नाही आहोत, कारण पुऱ्यांचा रंग आपल्याला हिरवागार ठेवायचा आहे। हे आपण चमच्याने फिरवून घेऊया। आता यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घालूया। 1/2 वाटी यात आपण बारीक रवा घालूया। नेहमी पालक पुऱ्या करताना आपण कणकेच्याच पालक पुऱ्या करतो, पण यामध्ये थोडासा बारीक रवा घालून आपण पालक पुऱ्या करूया। बारीक रवा घातल्यामुळे ही पालक पुरी खूप छान खुसखुशीत होईल। ह्याचा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। मळताना पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाहीये। यावर थोडस तेल घालूया आणि एकदा गोळा मळून घेऊया। हा गोळा आपल्याला 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचा आहे। 10 ते 15 मिनिटानंतर एक छोटा गोळा घेऊन ह्याची लाटी तयार करून घेऊया। थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे ती पोळपाटाला चिकटणार नाही। आणि ह्याची पुरी लाटून घेऊया। पुरी लाटताना ती थोडी जाडसर लाटावी। एकसारखी पुरी आपण लाटून घेऊया। पुरी एकसारखी लाटल्यामुळे ती खूप छान व्यवस्थित फुगेल। तुम्ही बघू शकता मी पुरी छान जाडसर लाटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेते। पुरी लाटताना कोरड्या पिठाचा वापर केलेला नाहीये। तेल लावूनच पुरी लाटून घ्यावी। कोरडं पीठ लावल्यामुळे तळताना कोरडं पीठ तेलात पडेल आणि त्यामुळे तेल आपलं खराब होईल। ज्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी तेल आपलं छान कडकडीत तापलेलं आहे। यात आपण पुरी घालूया। हलक्या हाताने चमच्याने ती प्रेस करूया, म्हणजे ती व्यवस्थित फुगेल। तुम्ही बघू शकता पुरी आपली छान फुगलेली आहे। आता ती दुसऱ्या बाजूने सुद्धा छान फ्राय करून घेऊया। आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेऊया। पुऱ्या तळताना तेलाचं टेम्परेचर अगदी नीट असावं। तुम्ही बघू शकता छान खमंग आणि खुसखुशीत पालक पुऱ्या तयार झालेल्या आहेत। त्या तुम्ही लोणच्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता। मी तुम्हाला एक पुरी तोडून सुद्धा दाखवते। खूप छान मऊ आणि खुसखुशीत झालेली आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पालक पुऱ्या घरी बनवा आणि याचा आनंद घ्या। चला तर मग पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि स्वतःची काळजी घेत रहा। थँक्यू।